पंतप्रधान पीक विमा योजनेची मिळालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा व्हायला पाहिजे, पण तसं न करता करजगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मनमानी कारभार करून काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा केली. या जाचाला कंटाळून करजगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शिवसेना नेते योगेश पवार यांच्याकडे कैफियत मांडली. सर्वच घटकांकडून शेतकऱ्यांचं शोषण होत आहे याची दखल घेऊन योगेश पवार शेतकऱ्यांसह बँकेमध्ये गेले. करजगावचे सुशांत कांडलकर, स्वप्नील सावरकर, हर्षद पवार, किशोर माहुरे, गणेश बिजवे, दिनेश अंबाडकर, सरोज पवार, गोरू उर्फ फैजान, सलीम, सुजित फरकाडे, प्रणिकेत वाट व बहुसंख्य शेतकऱ्यांना व शेतमजुरांना घेऊन ते बँकेमध्ये गेले. तिथेही त्यांनी कैफियत मांडली. निवेदनही दिलं मात्र उपयोग झाला नाही. बँकेच्या मॅनेजरला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आधे लोगो के कितने लोगों को दिया आपने, कितने लोगों ने अर्जी दी आपके पास? 20-25 आदमी होगा. 20-25 आदमी होगा, वो अलग है, वो अलग ग्राहक है, ये अलग ग्राहक है, बाकी लोगों पे अन्याय हुआ. अप्लाई किया उसी को दिया गया है. अप्लाई किया उसी को दिया है. ये अप्लाई का कुछ मतलब ही नहीं ना इसमें. इसने अप्लाई का क्या मतलब है? ये के लिए आपने कुछ दिया क्या हमको? मैं क्या बोल रहा है, अप्लाई करने के लिए लोगों को बोला क्या आपने? यावेळी योगेश पवार चांगलेच आक्रमक झाले. पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्याचा समज त्यांनी दिला. करजगाव येथील ग्रामस्थांनी सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदन दिलं आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना शिवसेना नेते योगेश पवार व ग्रामस्थांनी निवेदन दिलं. पीक विम्याबद्दल झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली. ऑफिसमध्ये निवेदन शेतकऱ्यांनी दिलं. याचा विषय असा आहे की 2018 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि हा पीक विमा काढल्यानंतर ज्या पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हायचा होता तो लाभ नव्हता, तो बँकेने कर्ज खात्यात ते पैसे जमा करून घेतले. पण काही शेतकऱ्यांना 25-30 शेतकऱ्यांना अर्ज बोलवून त्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. काही शेतकऱ्यांना लाभ दिला आणि काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला. असे शेतकरी 416 शेतकरी करजगाव सेंट्रल बँकेच्या अंतर्गत आहेत. या असा जो झालेला अन्याय आहे आम्ही हा सहन करणार नाही, यासाठी आम्ही निवेदन दिलं. आणि या निवेदनावर जर 416 शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचं दुहेरी नुकसान झालं, ते विम्यापासूनही वंचित राहिले आणि आज कर्ज माफ झालं त्यापासूनही ते वंचित राहिले, अशा या दोन्ही दुहेरी नुकसानीपासून जर शेतकरी नुकसानी देत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही चक्काजाम आंदोलन करू, यानंतरचा आमचा असा पवित्र आहे. तसं न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. 2018 पीक विम्याचा काही शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे तर काहींना दिला गेला नाही. कलेक्टर साहेबांना आमच्या पीक विम्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, यावर आता पुढील कारवाई काय करतात हे आम्ही पाहू आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा पवित्रा चक्काजाम आंदोलनाचा घेऊ. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आमच्यावर झालेला अन्याय जर मोकळा झाला नाही तर आम्ही मध्य प्रदेश चक्काजाम आंदोलन करू. मी जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या पीक विम्याबद्दल निवेदन दिलं आहे आणि आमच्यावर झालेला जो अन्याय हा लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि झालेला अन्याय दूर करावा, नाहीतर आम्ही पुढचा पवित्रा चक्काजाम आंदोलन करून आमच्या भावना व्यक्त करू. या संदर्भात अमरावतीतील सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.